पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात कैवल्य साम्राज्याचे स्वामी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरला रवाना झाली होती. 61 दिवसांचा पायी प्रवास करीत आज मंगळवारी ही पालखी माहेरी म्हणजे शेगावी पोहोचली. खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकऱ्यांसोबत शुक्रवारी सकाळी लाखवर भाविक शेगावकडे पायी मार्गस्थ झाले. त्यामुळे खामगाव शेगाव या राज्य महामार्गावर सकाळी 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भक्तांचा महापूर होता. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक 12 तास बंद ठेवण्यात आली होती. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी 6 जून रोजी सकाळी टाळकरी पताकाधारी अश्व गजासह भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 51 वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदाचं 52वं वर्ष होतं. श्री संत गजानन महाराजांची पालखी 61 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून 10 जुलै रोजी पंढरीच्या पावनभूमीत दाखल झाली होती. तर येथून 16 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करीत पुन्हा सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर आज 6 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे. यावेळी खामगाव महामार्ग असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन करून स्वागत केले. पालखीच्या स्वागतानंतर महाआरती झाली तर दुपारी मुख्य पालखीची मिरवणूक निघाली. ती शहर परिसरात मार्गक्रमणाकरता मंदिरात पोहोचली. त्यानंतर मंदिरात आरती झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीची सांगता झाली. संतनगरी शेगावच्या पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. अनेक भक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली आणि महिलांनी पालखीच्या मार्गात सडासमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीचे नगर परिक्रमा नंतर सायंकाळी मंदिरात वारकऱ्यांच्या रिंगण सोहळा रंगला होता. यानंतर पालखीची सांगता करण्यात आली. दरवर्षीचा गजानन बाबाच्या श्रद्धेनुसार जी पालखी दरवर्षी परंपरेने इथे येते, तर जवळपास 8-9 वर्ष झाले मी या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होतो. खामगाव ते शेगाव ही पायी वारी मी दरवर्षी करत असतो आणि महाराजांची कृपा आमच्यावर झालेली आहे. त्यामुळं सांगवीमध्ये सुद्धा गजानन महाराज सेवा संस्थान आहे, त्या संस्थानमध्ये मी सेवेकरी म्हणून सेवा करत आहे. पीक पाणी व्यवस्थित येऊ दे, लोकांना सुखसमृद्धी नांदू, हेच गजानन चरणी प्रार्थना. सिद्धार्थ गावंडे, महाराष्ट्र दर्पण, शेगाव.